12 पासून दैनिक सकाळ माध्यम समूहात कार्यरत आहे. या काळात सर्वाधिक वेळ अॅग्रोनसाठी त्यांनी दिलेला आहे. ग्रामीण महाराष्ट्राची निगडीत विविध विषयांवर त्यांनी काम केलं आहे. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने 2016 मुंबई विभागाचा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे पुरस्कार देऊन देखील त्यांना सन्मानित केलंय. अशा या व्यक्तींचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते तुझ सन्मान करत आहोत. शांती शांती. अच्छा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलात. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. या ठिकाणी मी यानंतर आमचे कोकणाजी गडकरी सरांचं आगमन झालंय. मी सुरुवातीला त्यांचं शाब्दिक सन्मानी स्वागत करते आणि जास्त वेळ न घेता उपस्थित मान्यवरांना विनंती करते. या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर तात्याराव नाने यांचं देखील आगमन होत आहे. या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर तात्याराव नाने यांचं आगमन झालंय. त्यांचंही आपण स्वागत करूया. कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये दीपपूजन करण्याची एक प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, पद्मश्री तात्याराव नाने, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरदजी पाबळे व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं. ही आपल्या एकीची पत्रकाराच्या एकीची ज्योत आहे आणि ही ज्योत अशी सविरत तेजोमय होत राहो अशी या ठिकाणी आपण सर्वांनी सदिच्छा व्यक्त करूया. सर्वांना धन्यवाद. पत्रकार संधी मिळाली की कधी सोडत नाही असं म्हटलं.